तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेअरी फार्मिंग म्हणजेच डेअरी फार्मिंग सुरू करण्यासाठी केंद्र सरकार आपल्याला 90% कर्ज मंजूर करत आहे. फक्त ज्याला बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्याला हे कर्ज मंजूर करून घ्यायचे, त्याने आपला 10% फंड ॲड करायचा आहे आणि बाकीचा 90% एकदम कमी इंटरेस्टवरती केंद्र सरकारकडून तुम्ही अप्रूव्ह करून घेऊ शकता. सो होल स्कीमची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेल. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी सगळ्यांना एक विनंती आहे, जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि साईडच्या बेल आयकनलाही क्लिक करायचे, ज्यामुळे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल. सो हे गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल, दिस इज महेश कदम आणि यू आर वॉचिंग शेतकरी बिझनेस, लेट्स गेट स्टार्टेड. भारताची 50%पेक्षा जास्त लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून आहे, त्यामुळेच इंडियन इकॉनॉमीमध्ये शेती ही महत्त्वाची भूमिका पार पाडते. जेव्हा आपण लॉकडाऊनमध्ये पाहिलंच आहे की जेव्हा सगळे बिझनेस जेव्हा बंद पडले होते तेव्हा ॲग्रिकल्चर सेक्टर असा आहे की त्याने इंडियन इकॉनॉमीला लेवलमध्ये ठेवलं होतं. तर अशासाठीच शेती आणि पशुधन मालकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या जातात. त्यासाठीच केंद्र सरकारने पशुसंवर्धन योजना म्हणजेच EHIDF म्हणजेच ॲनिमल हजबंड्री मॅन्युफॅक्चर डेव्हलपमेंट फंड ह्यासाठी 15,000 करोडची तरतूद केली आहे. आपण ह्या पूर्ण प्रोसेसची 4 पॉईंटमध्ये माहिती घेणार आहोत. ते म्हणजे पहिला पॉईंट आहे याचे उद्दिष्ट, याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे. दुसरा पॉईंट आहे EHIDF ॲनिमल हजबंड्री मॅन्युफॅक्चर डेव्हलपमेंट फंड. तिसरा पॉईंट आहे की कोणत्या युनिटला हे कर्ज अप्रूव्ह होईल. आणि चौथा पॉईंट आहे की तुम्ही अर्ज कसा करणार, ह्याचे रजिस्ट्रेशन कुठे होते. सो पूर्ण ह्या 4 प्रोसेसमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. पहिला पॉईंट आहे ह्या पूर्ण स्कीमचे उद्दिष्ट काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे. दूध आणि मांस प्रक्रियेची उत्पादन आणि क्षमता वाढवण्यासाठी ही योजना एक जास्त वापरली जाणार आहे. दूध आणि मांस योग्य किमतीमध्ये लोकांना पुरवणे, घरातील वापरासाठी दर्जेदार दुग्ध आणि मांस उत्पादन प्रोव्हाइड करणे, प्रथिने समृद्ध दर्जाच्या अन्नाची आवश्यकता पूर्ण करणे, कुपोषण संपवणे, बिझनेस वाढवणे, ह्याद्वारे जॉब्स क्रिएट करणे, हे काही पॉईंट्स आहे की ह्याचे पूर्ण ऑब्जेक्टिव्ह आहेत, ह्या योजनेचे उद्दिष्ट आहेत. आपण सेकंड पॉईंट बघणार आहोत EHIDF म्हणजे ॲनिमल हजबंड्री मॅन्युफॅक्चर डेव्हलपमेंट फंड. ह्यामध्ये तुम्ही प्राण्याच्या संबंधित कोणते युनिट चालू करण्यासाठी ह्यामध्ये कर्ज घेऊ शकता. ह्यामध्ये तुम्हाला 90% केंद्र सरकार आर्थिक मदत करेल, म्हणजेच एकदम कमी रेटवरती तुम्हाला लोन प्रोव्हाइड केलं जाईल. बाकीचे 10% तुम्हाला स्वतःचे ॲड करायचे. ते जे कोणी लोन्स घेतात त्याची लिस्ट तुम्हाला उद्यमी मित्र ह्या पोर्टलवरती बघायला सुद्धा मिळू शकतं की ह्या लोकांना, ह्या शेतकऱ्यांना हे कर्ज आत्ता मिळाले, त्यांचे नाव तुम्ही ही लिस्ट पाहू शकता. आपला तिसरा पॉईंट आहे लोन विल बी अवेलेबल फॉर दिस युनिट. ह्या युनिटसाठीच फक्त लोन अप्रूव्ह होणार आहे. ते युनिट कोणते आहेत बघा. ह्यामध्ये आहे तुम्ही चीज युनिट चालू करण्यासाठी किंवा आईस्क्रीम उत्पादन युनिट चालू करण्यासाठी तुम्ही कर्ज घेऊ शकता, इथे अप्रूव्ह होऊ शकतं. अल्ट्रा हाय टेम्परेचर युनिट, टेट्रा पॅकेजिंग असलेले दूध प्रक्रिया ह्यासाठी तुम्ही कर्ज घेऊ शकता. ताक, दही, पावडर तयार करण्यासाठी ह्या युनिटसाठी तुम्ही कर्ज घेऊ शकता. स्वादिष्ट दूध उत्पादन तयार करण्यासाठी तुम्ही ह्यामध्ये अप्रूव्ह होऊ शकता. आपला चौथा पॉईंट आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करणार. मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतोय, ते व्हिडिओ शॉर्ट तुम्ही बघू शकता की तिथं पूर्ण तुम्हाला सिस्टमॅटिक आपल्या डेस्कटॉपवरती तुम्हाला सांगितलं की अर्ज ओपन कुठे करायचा, कोणती प्रोसेस भरायची, कोणते डॉक्युमेंट असतात, तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट किती साईजचा भरायचा, ही पूर्ण प्रोसेस त्या व्हिडिओमध्ये सांगितले. तुम्ही व्हिडिओ तो बघायचा आहे आणि तुमचे डॉक्युमेंट तयार करून तिथे अपलोड करायचे. तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक आहे आणि त्या व्हिडिओच्या खालच्या साईडला आणखी एक लिंक आहे की तुम्ही तिथ्या लिंकवरती जाऊन अर्ज ओपन करून तुम्ही अर्ज तुमचा फिलअप करून ह्या कर्जाला तुम्ही अप्लाय करू शकता. ह्या प्रोसेसचा पूर्ण स्वतः तुम्ही फायदा घ्या. तुम्हाला स्टार्ट बिझनेस करायचा असेल तर ह्यासाठी तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. 90% कर्ज भेटतं एकदम कमी इंटरेस्टमध्ये. स्वतःचे 10% तुम्हाला टाकायचे आणि चांगला बिझनेस एक स्टार्ट करू शकता. सो ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. एकदम शॉर्ट व्हिडिओ आहे पण नक्की तुम्हाला फायदेशीर ठरेल. जर तुम्हाला ही माहिती होती किंवा तुम्ही ह्या युनिटला ऑलरेडी अप्लाय केलं आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की मी ऑलरेडी अप्लाय केलं आहे आणि मी अप्रूव्ह पण झालो आहे आणि किंवा माझ्या बँकेमध्ये ह्या दिवशी जमा होईल किंवा झालेली आहे. नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. तो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक बटन दाबा आणि साईडला शेअरचं बटन आहे तिथे शेअर करा. सो थँक्यू सो मच.